नमस्कार, मी संदीप देसाई. आपण पाहत आहे महाराष्ट्र एक्सप्रेस. राज्यभरातल्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत, त्याचबरोबर राज्यातल्या पावसाचा आणि पूर परिस्थितीचा सुद्धा आढावा या बुलेटिन मध्ये घेणार आहोत. सुरुवात करूया हेडलाईन्सने. हेडलाईन्स प्रस्तुत करता आहेत रामबंधू तयार आचार मसाला. रामबंधू तयार आचार मसाला आणा आणि घरच्या घरी स्वादिष्ट आचार बनवा. मुसळधार पावसानंतर सांगलीकरांवर महापुराचं संकट. नद्यांना पूर, रस्ते वाहतूक बंद, 1,00,000 अधिक जणांचं स्थलांतर. कोल्हापूर साताऱ्यात पावसाची उसंत, पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात, नद्यांच्या पाणी पातळीतही घट. पाटण तालुक्यातील जितकरवाडीत लोकांची दयनीय अवस्था, गावाला जोडणारा पूल गेला वाहून, 93 जणांची पुराच्या संकटातून सुटका. कोल्हापूरमध्ये पावसाची विश्रांती मात्र भूस्खलन, दरडी कोसळण्याचं सत्र सुरूच, रस्ता खचल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला, तर शाहूवाडीत पेट्रोल पंपावर कोसळली दरड. कोकणात राजकीय दौऱ्यांचा पूर, सीएमआर चिपळूणमध्ये तर फडणवीस आणि राणेंचा कोकणात दौरा, नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत. जेईई मेन्सच्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, तिसऱ्या टप्प्याची परीक्षा नंतर होणार, केंद्रीय उच्च शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी. बॅडमिंटनमध्ये भारताची स्टार खेळाडू पी व्ही सिंधूने मिळवला पहिला विजय, सिंधूची पदकाकडे वाटचाल.